नमस्कार। महाराष्ट्रातल्या सर्व रामोशी बेदर बेरड समाजाला, बहुजन समाजाला जय मल्हार। सर्व महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना मी आवाहन करतो की आपल्याक आता एक दिवस फक्त आजचा राहिलेला आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये चांगल्या पद्धतीने नियोजन झालेलं आहे। मी परत एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करणार आहे की आपण जे तालुका पातळीवरती जिल्हा पातळीवरती जे नियोजन केलेलं आहे, कलेक्टर कचेरी असन किंवा तहसील कचेरी असन, त्याच्यामध्ये आपण 150 ते 200 लोकांपर्यंत फक्त लोक घेऊन जायच्यात। त्या ठिकाणी जास्त लोक घेऊन गेल्यानंतर आपल्याला काही अडचणीचं एक होईल, त्याच्यामुळं 100-150 लोक आपण त्या ठिकाणी 100-150-200 जे काय असतील तिथं घेऊन जाणार आहे। त्या ठिकाणी प्रत्येकाच्या हातामध्ये आपण जी आपली घोषणा आहेत, ज्या मागण्या आहेत, त्या मागण्यांचं फलक असावा, झेंडे असावा, बॅनर असावा, आणि त्या ठिकाणचे सर्व पत्रकार असतील किंवा सर्व बाकीचे जे मीडियावाले सोशल मीडियावाले असतील त्यांना आपण पत्र द्यावा, त्यांना आमंत्रित करावा। ह्या सगळ्या गोष्टी, मग सॅनिटायझरचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्सच्या हिशोबाने हा मोर्चा आपण करणार आहे। हा मोर्चा आपण एक ठिकाणी जमून चालत जाणार नाही। आपण तहसील कचेरीवरती, कलेक्टर कचेरीवरती ज्या ठिकाणी आपण जमणार आहे, एकच त्याच्या समोर जमणार आहे आणि तिथून आपण त्या ठिकाणीच आपण सोशल डिस्टन्सचा हिशोब करून काही नेतेमंडळींची भाषणं होतील, त्याच्यानंतर घोषणा होतील, त्याच्यानंतर घोषणा दिल्यानंतर आपण आपले कामं नाही झाली, आपली कामं गुतावली त्याबद्दल आपण ह्या सरकारच्या नावाने बोंबलणार आहे। आणि त्याच्यानंतर आपण तहसील कचेरीवरती, तहसील कचेरीला तहसीलदारांना आपण निवेदन देऊन आपला मोर्चा त्या ठिकाणी पत्रकारांशी मुलाखत करून आपण संपणार आहे। खास करून एक दिवस राहिलेला आहे, अजून बऱ्याचशा तालुक्यामध्ये 3-4 तालुके महाराष्ट्रामध्ये असे आहेत की त्या याच्यामध्ये अजून काही लोकांची तयारी नाही आहे। आणि काही लोकांना वाटतंय की बा आपल्याला ज्यादा लोक घेऊन जायचं, आपल्याला ज्यादा लोक घेऊन जायचं नाही, आपल्याला परवानगी तशी त्या पद्धतीने मिळालेली नाही, आपण त्या ठिकाणी 100 ते 150 लोक घेऊन जावे आणि सोशल डिस्टन्सच्या हिशोबाने ते काम करावे। आपण सर्व समाज बांधवांना आणि पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगणार आहे की आपण ज्या रामोशी बेडर समाजामध्ये जन्माला आला त्या समाजाची लाज राखा, कारण जर तुम्ही याच्यामध्ये काही ठिकाणी राजकारण आणलं आणि जर याच्यामध्ये जर मोर्चे तुम्ही केले नाही, काही ठिकाणी तुम्ही जर त्या मोर्चामध्ये सहभागी झाला नाही आणि करतोय स्वाम्या म्हणून आपण गोम्या म्हणून घरी राहायचं, ह्या पद्धतीने आपलं चालणार नाही। जर याच्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये मोर्चा होणार नाही त्या तालुक्याच्या समाज बांधवांनी एक विचार करावा की आपल्या अंगामध्ये नेमकं रक्त रामुश्याचं आहे का अजून कुणाचं आहे, कारण आपण उपकार करीत नाही याच्यावरती समाजावरती। ही जी आपण केलेलं आहे ही समाजाकरता आणि आपल्या येणाऱ्या पिढीकरता चाललेलं आहे। ही इथं कुणाचं काय बारसं नाही की त्याच्यामुळं आपण त्या याच्यामध्ये नाही सहभागी झालं तरी चालेल। याच्यामध्ये आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्याला तोंड दाखवायचं, जर जागा ठेवायची असेल तर त्यामध्ये सर्व जे काय समाज बांधव आहे आणि जे काय आपले समाज बांधवांनी संघटनेतले कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त लोक न नेता 100 ते 150 लोक घेऊन त्या ठिकाणी आपलं आंदोलन सक्सेस करायचं आहे। आणि याच्यानंतर हा तिसरा टप्पा आहे, याच्यानंतर आपण जे काय म्हणजे ही जर आपण आता सरकारला आपण निवेदन देणार आहे, आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांना निवेदन देणार आहे, ती निवेदन सरकारपर्यंत जाणार आहे। ही जर निवेदन आपल्या हे निवेदन हे करून जर आपल्या मागण्यांवरती जर काही विषय झाले नाही, मागण्यांवरती जर आपल्या संघ जर सरकारने चर्चा केली नाही आणि जर ह्या सरकारने जर केंद्र सरकारकडे जर शिफारस आपल्या बाबतीत केली नाही तर आपण इथून पुढचं आंदोलन आपलं जे जे तालुक्यात ज्या जे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील किंवा या सरकारमधले जे जे लोक आहेत त्या त्या लोकांचे बंगले असतील किंवा घर असन त्यांच्या घरासमोर जाऊन आपण बोंबलणार आहे, बोंबाबोंब आंदोलन करणार आहे, लोकशाही मार्गाने आपण करणार आहे। आणि तिथून पुढचं एक टप्पा आपला आपण ठरवणार आहे। खऱ्या अर्थानं हे जे आंदोलन उभं केलंय याच्यामध्ये माझ्या सर्व माता भगिनी सहभागी आहेत, माझ्या सर्व तरुण सहभागी आहेत, सर्व ज्येष्ठ सहभागी आहेत, सर्व समाजातील सर्व समाज बांधव सहभागी आहे। पण त्याच्यामध्ये काही बोटाव मोजणे आहेत, त्या लोकांना काही घेणं देणं नाही, समाजाचं घेणं देणं नाही, कुटुंबाचं घेणं देणं नाही,
खऱ्या अर्थानं आपण आपल्या जर पिढीला येणाऱ्या पिढीला जर आपण तोंड दाखवायचं असेल, येणाऱ्या पिढीकरता जर आपल्याला काय करायचं असेल तर आपलं कर्तव्य आहे, आपलं आपण ज्या जातीमध्ये जन्माला आलो त्या जातीची ही लढाई आहे। म्हणून आपण बाहेर पडा आणि त्या त्या ठिकाणी त्या त्या तालुक्यामध्ये उद्या 11:30 वाजता त्या मोर्चामध्ये सभा घ्यावा असं सर्वांना आवाहन करतो। मी परत एकदा माझ्या सर्व संघटनेच्या पदाधिकारी असतील, सर्व माता भगिनी असतील, सर्व महिला संघटना असेल त्या सर्वांना आवाहन करतो की आज एक दिवस आहे आपल्यामध्ये, आपण सर्वांनी आज प्रत्येकाला फोन करा, प्रत्येकाला हे करा आणि महाराष्ट्रभर हे आंदोलन सक्सेस करा असं मी सर्वांना विनंती करतो। थांबतो, जय मल्हार, जय उमाजी।